ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे महाधिवक्ता यांच्यावर लास्ट टाइम दोन हजार सतराच्या आपल्या आर टी ओच्या प्री एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे तर तो क्वेश्चन हा आहे तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तसेच ॲटॉर्नी तर सर्वात आधी आत्ता ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण आहेत आत्ता भारताचे महान्यायवादी कोण आहेत किंवा त्यांना म्हणतात महाधिवक्ता तर ते कोण आहेत तर के के वेणुगोपाल जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला विधानांमध्ये की आत्ता सध्याचं कोण आहे तर के के वेणुगोपाल हे भारताचे आत्ताचे सध्याचे महान्यायवादी आहेत आता बघा यांना मराठीमध्ये वेगवेगळे शब्द येऊ शकतात महाधिवक्ता महान्यायवादी किंवा मी बी आणखी वर्ड येऊ शकतो पण इंग्लिशमध्ये एक शब्द स्पेसिफिक आहे तो बदलत नाही अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून तोच ल लग, शब्द लक्षात ठेवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया तर हा ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया नेमकं पद काय आहे नेमकं याची कामं काय आहेत आणि याच्याविषयी कोणतं कलम निगडीत आहे ते आता आपण पाहूया तर सर्वात आधी या पदाची निर्मिती कुठल्या कलमाद्वारे होते तर कलम शहात्तर कलम शहात्तर हे आपल्या राज्यघटनेचा जो पार्ट फाईव्ह आहे पार्ट फाईव्ह डील्स विथ सेंटर भाग पाचमध्ये केंद्र शासनाविषयी माहिती दिलेली आहे तर याच्यामधील पार्ट फाईव्हमधील फर्स्ट जे युनिट आहे ज्याला आपण पहिलं प्रकरण म्हणतो तर त्याच्यामधील कलम शहात्तरमध्ये भारताच्या अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची तरतूद केलेली आहे एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला की कोणत्या कलम अंतर्गत अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची निर्मिती केलेली आहे तर त्याचं आन्सर आहे कलम शहात्तरनुसार या पदाची निर्मिती केलेली आहे मग हे पद काय करतं केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्याचं हे काम करतं म्हणजे समजा एखादी लिगल गोष्टीविषयी सल्ला लागत असेल समजा काहीतरी संविधानामध्ये अशी प्रोसिजर असेल की जिचा अर्थ कोणीच लावू शकत नसेल त्यावेळी केंद्र शासनाला कुठून तरी सल्ला आवश्यक असेल राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला आवश्यक असेल तर त्यावेळी तो सल्ला कुठून घेतला जाणार आहे तर या के वेणुगोपाल यांच्याकडून घेतला जाणार आहे सो इट्स ऍक्ट लाईक अ ऍडवायझर रोल त्याचा ऍडवायझरी रोल राहणार आहे त्याच्यानंतर हा महान्यायवादी सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो म्हणजे हा एक टाईपचा सरकारी वकील असतो समजा उद्या कोणी च्या विरोधात सीएई बिल सध्या चालू आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये केस टाकून दिली की सरकारने हे आणलेलं बिल चुकीचं आहे तर त्यावेळी सरकारची बाजू मांडणारा वकील म्हणून हा जो असतो अटॉर्नी जनरल हा काम करत असतो म्हणजे सरकारविरोधात कोणीही केस टाकली म्हणजे केंद्र सरकारविरोधात तर हे के के वेणुगोपालराव तिथं जाऊन जे आहे सरकारची बाजू बांधतील की सरकारचं म्हणणं काय आहे या सी एच्या बिल संबंधात म्हणजे कुठल्याही केसीच्या सं संबंधात आता पुढचं एक महत्वाचं आणखी एक लक्षात ठेवायचं आहे एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की भारतातल्या हायस्ट लॉ ऑफिसर कोणाला म्हणतात म्हणजे प्रथम कायदा अधिकारी कोणाला म्हटलं जातं तर याचं अन्सर आहे ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांना खूप सारे लिगल जे कामं असतात जे वैधानिक कामं ती करावी लागतात आणि हे त्याच पद्धतीचं एक पद बनवण्यात आलेलं आहे की जे सम जे पण पन... म्हणजे कोर्ट कचेरीशी संबंधित जे पण काही काम असेल तो हा व्यक्ती सांभाळणार आहे जे त्याच्याकडे ते, ते काम देऊनच टाकलेलं आहे म्हणून प्रथम कायदा अधिकारी म्हणून हे पद आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचं की याची नेमणूक कोण करतं एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की यांची नेमणूक कोण करतं खालीलपैकी पदांची किंवा असा प्रश्न आला की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची नेमणूक कोण करतं तो पण एक क्वेश्चन येऊ शकतो तर लक्षात ठेवा राष्ट्रपती अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची नेमणूक करतात कोण करतं राष्ट्रपती आता राष्ट्रपती जेव्हा नेमणूक करतात तेव्हा त्याला शपथ घ्यावी लागते म्हणजे कधी एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला की खालीलपैकी कोण कोणत्या पदांना शपथ दिली जाते तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा अटॉर्नी जनरल यालासुद्धा शपथ दिली जाते आणि तो त्या फील्डचा जो आहे म्हणजे असं नाही की कोण्या इंजिनिअर व्यक्ती इंजिनिअरिंगच्या व्यक्तीला करून दिलं अटॉर्नी जनरल कोणी डॉक्टरच्या व्यक्तीला करून दिलं असं नाही जो त्या व्यक् फील्डचा स्पेशलाइज पर्सन असेल एकदम एक्सपिरियन्स पर्सन असेल आणि एक्सपर्ट असेल एक्सपिरियन्स प्लस एक्सपर्ट असेल त्याच व्यक्तीची नेमणूक केली जाते पण तरीसुद्धा काहीतरी क्रायटेरिया ठेवावाच लागतो की कशा पद्धतीने त्याला जे आहे कोणकोणत्या गोष्टी लागतील इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल तर तो इलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा याच्यातच दिलेला आहे कलम शहात्तरमध्ये तर याच्यानुसार सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला जर आपल्याला ॲटॉर्नी जनरल बनवायचं असेल तर त्याला खालीलपैकी गोष्टी सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे फर्स्ट ऑफ ऑल तो भारताचा नागरिक असला पाहिजे म्हणजे खूप सारे पद आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे की भारताचा नागरिक असला पाहिजे त्याच्यानंतर त्याचं जे एज आहे तर ते पासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसावे त्याच्यानंतर त्याने देशाच्या उच्च न्यायालयात पाच वर्ष न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात दहा वर्ष वकिली म्हणून काम केलेलं पाहिजे म्हणजे समजून घ्या कुठल्याही उच्च न्यायालयात बॉम्बे हायकोर्ट आहे दिल्ली हायकोर्ट आहे त्याच्यानंतर गुवाहाटी हायकोर्ट आहे कुठल्याही हायकोर्टमध्ये एकतर त्याने जज म्हणून पाच वर्ष काम केलं पाहिजे किंवा त्याने कुठलेही हायकोर्टमध्ये दहा वर्ष वकिली केली पाहिजे त्याला प्रॅक्टिस म्हणतात त्या वकिलांच्या भाषेत त्याने प्रॅक्टिस केली पाहिजे दहा वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून ज्या क्रायटेरिया लागतात म्हणजे आपण जेव्हा सर्वोच्च न्यायालय हे अभ्यासू तर त्यावेळी आपल्याला बघावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून कोणकोणत्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतात तर तिथं ज्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतात तेच इथंसुद्धा सॅटिस्फाय करावे लागतात आणि बघा एक्झाममध्ये आणखी थोडंसं ॲनालिटिकल टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की संसद याच्यावर कायदा करू शकते का तर हो संसद याच्यावर कायदा करू शकते जसं बघा नागरिकत्व विधेयक सध्या आलेलं आहे तर त्या संबंधात सुद्धा म्हणजे नागरिकत्वासंबंधी कुठलाही कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे त्याच पद्धतीने म्हणजे याच्या क्रायटेरिया कोणता ठेवावा समजा उद्या सर्व संसदेने सांगितलं की अटॉर्नी जनरल म्हणून इंजिनिअरिंगचे पण विद्यार्थी चालतील म्हणजे असं होणार नाही पण फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगचे पण विद्यार्थी चालतील तर तो क्रायटेरिया जो व्यक्ती फुलफिल करेल त्यालाच निवडणूक म्हणजे त्या त्याचीच निवड होणार आहे म्हणजे कुठलाही निकष तयार करण्याचं काम हे संसद कायदा करून करू शकतं पुढचं ड्युरेशन किंवा टेन्युअर किती असतो कार्यकाल किती असतो बघा यांचा काही कार्यकाल असा ठरलेला नाही की पाच वर्ष राहील दोन वर्ष राहील तीन वर्ष राहील जसं राष्ट्रपतींचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो पंतप्रधानांचा पाच वर्षांचा असतो त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचे जे ऑफिसर असतात अध्यक्ष त्यांचा कार्यकाल ठरलेला आहे पण यांचा असा निश्चित कार्यकाल ठरलेला नाही परंतु त्यांची वय ठरलेला आहे म्हणजे रिटायरमेंट कधी घेतली पाहिजे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वरिष्ठ व्यक्ती या पदासाठी चालणार नाही आणि मुदतपूर्वसुद्धा कोणीही या पदाचा राजीनामा देऊ शकतं याशिवाय जर घटनेचा भंग झाला म्हणजे जा फॉर एक्झाम्पल जर तो व्यक्ती व्यवस्थितपणे चालवत नसेल काम व्यवस्थित करत नसेल तर त्याच्यावर खटला चालवून जे आहे राष्ट्रपती त्याला कधीही त्याच्या पदावरून काढू शकतात त्याच्यासाठी काही स्पेसिफिक प्रोसिजर वगैरे त्याला पालन करण्याची गरज नाही आणि लाचचा आपण पॉईंट पाहूया की याचे अधिकार आणि कार्य काय आहेत बघा जर प्रेसिडेंटने कुठल्याही स वेळी जर त्यांना लिगल ॲडवाईज मागितली की आम्ही तुम्ही आम्हाला लिगल ॲडवाईज द्या तर कुठल्याही लिगल ॲडवाईज संबंधी हे काम करू शकतात त्याच्यानंतर सरकारच्या विरोधात कोणी काहीतरी केस टाकली किंवा सरकारची बाजू मांडायची आहे सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्ट्समध्ये तर त्यावेळी केंद्र सरकारचा वकील म्हणून काम करणार आहेत हे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया त्याच्यानंतर संसदेत कधी कधी कद कसं असतं की काही व्यक्तींना चर्चेसाठी बोलवलं जातं फॉर एक्झाम्पल जर काही लिगल गोष्टी असतील त्याच्यासाठी ते संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहू शकतात परंतु कुठलंही बिल असेल त्याच्यावर ते वोटिंग करणार नाही मग प्रश्न येऊ शकतो हा सरकारी वकील असतो मग हा खाजगी काम करू शकतो का हा हा एक सरकारी वकील टाईप नसतो हा एक ॲडवायझर टाईपच म्हणू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण वेळ सरकारी वकील नसतो तो, तो खाजगी कामं करू शकतो खाजगी वकिली करू शकतो पण असं नाही की समजा मी उद्या सरकारच्या विरोधात केस टाकली सी ए बिलवरून आणि मी सांगितलं की वेणुगोपालराव हे माझे वकील असतील मग हे चालणार नाही कारण की सरकारच्या विरोधातली कुठली केस असेल तर त्यावेळी जे आहे तर हे खाजगी वकिली करू शकणार नाही म्हणजे ती केस त्यांना घेता येणार नाही त्याच्यानंतर एखादी अशी केस असेल की थोडी क्रिमिनल टाईपची केस असेल तर तीसुद्धा ते घेऊ शकत नाही म्हणजे फौजदारी गुन्ह्यासंदर्भात आरोपींची बाजू मांडू शकत नाही त्याच्यानंतर ते कुठल्याही कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इथं मोठे पद स्वीकारू शकत नाही असं नाही एकीकडे ते भारताचे के क्यू के की हे भारताचे अटॉर्नी जनरल आहेत दुसरीकडे रिलायन्स इंडियाचे ते हेड बनून गेले सीईओ बनून गेले असं चालणार नाही एकावेळी दोन पदं ठेवता येणार नाही तर ही सर्व त्यांची अधिकार आणि कार्य आहे तर हा होता मागच्या वर्षी आलेला क्वेश्चन आय होप तुम्हाला आजचं हे पूर्ण लेक्चर समजलं असेल जर मला दोन मिनटं त्याची समरे द्यायची असेल तर मी कसं देईल तर कलम शहात्तरनुसार या पदाची नेमणूक होते सरकारी वकील म्हणून काम करतो हायेस्ट लॉस ऑफिसर ऑफ इंडिया आहे नेमणूक राष्ट्रपती करतात पासष्ट वर्षांपेक्षा यांचं जास्त वय असणार नाही यांचा कार्यकाल निश्चित केलेला नाही तसेच खाजगी वकिली करण्याचासुद्धा यांना अधिकार आहे तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या होत्या आजच्या लेक्चरमध्ये तर जाता जाता आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया भारताचा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधानबरोबर आहे पहिलं आहे ते, ते निश्चित अशा पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त होतात दोन ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात तीन ते जोपर्यंत संसदेचा विश्वास संपादन करतात तोपर्यंत राहतात आणि चार त्यांना केवळ राज्यघटनेने घालून दिलेल्या पद्धतीद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते तर हे चारही विधाने आहेत आणि या चारींचा आपण इथं उल्लेख केलेला आहे तुम्हाला हा लेक्चर जर समजलं असेल पूर्णपणे तर तुम्ही इझिली याचा आन्सर देऊ शकाल तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल की तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं आहे लेक्चरसंबंधी कुठली अडचण असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या लेक्चरच्या सर्व पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अशाच नवीन पॉलिटीच्या टॉपिकविषयी डिस्कस करणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद